सर्व टीमला विनंती असेल स्पीडअप करा, अन्यथा षटकाची संख्या कमी केली जाईल याची नोंद घ्या। अजून देखील 5 मॅचेस शिल्लक आहेत, संध्याकाळचे 5 वाजलेत, अजून देखील आपल्याला 5 मॅचेस खेळवायचे आहेत। स्पीडअप करा, अन्यथा सामने दोन दोन षटकाचे खेळले जातील याची नोंद घ्या। 5:30 वाजून गेलेत, अजून देखील 1.5 तासामध्ये आपल्याला 5 मॅच कव्हर करायचे आहेत। पहिला बॉल आहे, पहिल्या बॉल वरती नजर रोकून धरलेली आहे, पंचांनी स्पष्ट नकार दिला व्हाइट बॉलची घोषणा। या अतिरिक्त धावा आहेत, याच्यावरती कंट्रोल ठेवावा लागेल। जरी 50 धावांचं टार्गेट असेल, अगदी 49 बनवल्या बॅटिंग करत असताना टीम बिळाशीने, परंतु 50 धावांचं लक्ष ठेवलंय। अकबू टप्प्याचा बॉल आहे, त्याला टर्न केलाय, वळवलाय बॉलला ऑन साइडला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फेक करतील। दुसरी धाव खूप वेगाने घेतली आहे या दोन फलंदाजांनी, अर्थात राहुल आणि विठ्ठल यांनी। एका बॉलचा खेळ संपलाय, 3 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत आतापर्यंत। फुलर लेनचा बॉल, पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय, अगदी खोलवर ठेवला हा बॉल। हे व्हेरिएशन चांगलं आहे, ज्या ज्या बस बॉलवर ठेवला जातो, अगदी यॉर्कर लेन वरती टाकला जातो ना, त्यावेळेस मात्र परिश्रम फलंदाजाला घ्यावे लागतात, कारण हा स्ट्रोक खेळणं, कारण त्या बॉलला खोदून काढणं, ताकद लावावी लागते, टायमिंग देखील जुळवावं लागतं, अन्यथा कुठेतरी बॉल बॅटची कडा घेऊन पाठी जाते, कधी स्क्वेअर लेगला जातो, कधी थर्ड मॅनलाही जातो, बऱ्याचशा गोष्टी घडतात बॉलर तयार। शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल अंगाला भेदलाय, कोणती धाव या बॉलवरती नसेल। खूप चांगलं षटक प्रवीण यांनी हाताळलेलं आहे आतापर्यंत, एकही मोठा फटका त्यांनी खर्च केला नाही, अजून अद्यापही खेळू दिला नाही फलंदाज राहुल आणि विठ्ठल यांना। पाठीमागच्या बाजूला अडवण्याचा प्रयत्न फसला जाईल का, दोन क्षेत्ररक्षक आलेत, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय, फेक केली जाईल, आणखीन 2 धावा आल्यात। 3 ओव्हर मध्ये तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायचं असतं, असं म्हटलं तर ना, वेळ कमी आणि सुंग जास्त असा प्रकार आहे 3, कारण लिमिटेड ओव्हर म्हटलं ना, कमी बॉल जास्त रन्स, हा प्रकार तुम्ही पाहिलेला आहे, म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त रन्स बनवायचे आहेत। शॉर्ट अँड पूल, पूल इज अ सक्सेसफुल, 6 षटकार, खूप वेळानंतर हा मोठा स्ट्रोक आलेला आहे ओव्हर नंबर 1 मध्ये। धावफलकावरती आपण जाऊया, अमूलाग्र बदल घडला या स्ट्रोकने, धावफलकावरती धावा लागलेल्या आतापर्यंत 12। पाच बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय, 12 धावा धावफलकावरती। व्हाइट बॉल पंचांची घोषणा, धावफलकावरती आणखीन 1 धाव ऍड केली जाईल, 13 धावफलकावरती रन्स येत आहेत। अगदी या जोडीवरती धारोमदार आहे संपूर्ण मॅचचा, कारण ही प्रारंभिक जोडी ज्या प्लॅनिंगने मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे, ज्या प्रकारे प्रवीण यांनी बॉलिंग केली टीम बिळाशीच्या माध्यमातून, स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही। समीकरण इथून पुढे नव्याने मांडूया, 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल, पहिल्या ओव्हर मध्ये 13 रन्स बनवलेले आहेत टीम काळोखेवाडीने, 17 क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करत असताना, 50 धावांचा पाठलाग करत असताना, इथून पुढे बनवायचे आहेत त्या धावा, 37 येणारे बॉल 12, 37 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये। हे समीकरण आपण नव्याने मांडूया, म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे बनवायचे आहेत त्या 18.5 ची सरासरी, लगभग 19 धावा इथून पुढे बनवावे लागतील। गोलंदाजी मार्ग वरती गणेश ओव्हर नंबर 2 मध्ये, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, इथून पुढे समीकरण थोडस अवघड होईल का,
अकरा बॉल, 37 धावांची गरज. असं म्हटलं जातं ना की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजभोग जीवनामध्ये कधी येत नाही, तो संघर्ष इथे मात्र दोन्ही टीम्सला करावा लागेल. ओ हाई बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. प्रेशर वाढतोय का टीम काळोखेवाडी यांच्या डोक्यावरती, प्रेशर मधून चांगला खेळ करावा लागेल. टीम काळोखेवाडीला इथून पुढे प्रयत्न मोठे करावे लागतील. बॉल उचललाय, बॉल हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन बॉल टप्पा पडेल, पकडला जाईल, टाकला जाईल धाव फलकावरती. आणखीन दोन धावा येत आहेत, तिसरीचा प्रयत्न सॅक्रिफाईस केला जाईल का विकेटचा, हो त्या केला गेला विकेटचा. पहिला धक्का टीम काळोखेवाडीला, धक्का क्रमांक एक. राहुल मैदानाच्या बाहेर येतील, मैदानाच्या आतमध्ये बाबूराव ऍट नंबर 3 त्यांचं प्राचारण केलंय. आणखीन एक चांगला बॉल, प्रत्येक बॉल विठ्ठल तयार, अगदी विठ्ठल यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील टीम काळोखेवाडीला. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हा वेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली जाऊन पोहोचले. विठ्ठल यांच्याही खेळ इथे मात्र संपतोय, त्यांच्याही खेळीचा अंत होतोय. काळोखेवाडीला लागले या ओव्हर मध्ये, राहुल आणि विठ्ठल याच ओव्हर मध्ये माघारी गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. बॉल सीमारेषा ओलांडतोय, मॅच अजून संपलेली नाही, हा षटकार आलाय. समीकरण आता नव्याने मांडू इथून पुढे येणाऱ्या या ठिकाणी सन्माननीय दत्ता गंगाई साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष व कामगार नेते, या स्पर्धे दरम्यान दाखल झाले ते संस्थापक अध्यक्ष 32वा क्रिकेट असोसिएशन विशालभाऊ नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये आदरणीय दत्ता गंगाई साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व कामगार नेते या ठिकाणी शुभागमन होतंय दादांचं. या स्पर्धे दरम्यान 32वा टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, स्वागतम सुस्वागतम. आदरणीय दत्तात्रय गंगाई साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व कामगार नेते यांचं शुभागमन या स्पर्धे दरम्यान होतंय, त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. आज आपण पाहतोय 32वा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संस्थापक विशालभाऊ नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये सन्माननीय दत्ता गंगाई साहेब यांनी आपली हजेरी दाखवलेली आहे, त्यांचं शुभागमन होतंय, त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. इथून पुढे 5 बॉल, 28 धावांची गरज आहे विजयासाठी. समीकरण नव्याने मांडूया. फुल टॉसला माफी नाही, मॅच अजून संपलेली नाही, हा येतोय षटकार. इथून पुढे 4 बॉल आणि बनवायचे आहेत 22 धावा. समीकरण आपण नवेरे मांडूया. टीम काळोखेवाडी मैदानाच्या आतमध्ये देते करडी झुंज, असं म्हटलं तर ना दुनिया के सारे शोक पाले नहीं जाते, काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से होती है जीत आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. बॅकफूटचा पंच आहे, बॉल हवेत, स्वतः गोलंदाज खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन, ज्यांनी आशा पल्लवित केल्या ते फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. काम 3 बॉल भरोसे बनवायचे आहेत, धावा 22. बॅकफूटचा पंच आहे, बॉल हवे. काळोखेवाडी ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरली, अडखळ सुरुवात केली सुरुवातीला, जे बॉल फेस केले प्रवीण यांचे, त्याच्यावरती मोठे स्ट्रोक आले नाही, परंतु शेवटच्या सेकंड लास्ट बॉल वरती एक मोठा प्रहार आला, तिथून मात्र आशा पल्लवित होत गेला टीम काळोखेवाडीच्या. परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा सुरुवातीच्या 5 बॉल मध्ये टीम काळोखेवाडी खास काही करू शकली नाही, फक्त 2 धावा बनवू शकली, परंतु शेवटच्याही बॉल वरती एक मोठा फटका आला. त्यानंतर ओव्हर नंबर 3 कडे आपण वळलो. फुल टॉसला माफी नाही, ओ तिथे मात्र पकडले कॅच, विकेटचं पतन.
त्यानंतर मात्र ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. टीम काळो कवडी पुन्हा बॅटिंग आला तयार झाली. ओव्हर नंबर 3 मात्र दुसऱ्या बॉल वरती जो षटकार आला त्याने मात्र आशा पल्लवित केल्या, परंतु तदनंतर जे दोन फलंदाज माघारी गेले ते मात्र आशा संपुष्टात आल्या की काय, कारण इथून पुढे फक्त दोन बॉल बाकी आहेत आणि बनवायचे आहेत 22. अगदी स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय, नवी मुंबई मध्ये प्रथमच या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन आहे. रबर बॉल क्रिकेटचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये होतोय. आणखीन एका विकेटचं पतन ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे. 32 शिराळ स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक विशाल भाऊ नाईकवडी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खास या चांदीच्या ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे. या प्रकारचं आयोजन नवी मुंबई मध्ये आपण खास करून रबर मध्ये पहिल्यांदा बघतोय. अगदी 40 टीम्स तक धरून बसल्या आहेत मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये, परंतु कोणती टीम आपलं नाव कोरणार? आता मात्र इथून पुढे आणखीन एका टीमचा प्रवास संपलाय. टीम काळोखेवाडीचा या स्पर्धेतून प्रवास संपलेला आहे. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, याही स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले आभारी आहोत. आणि टीम बिळाशी पुढच्या फेरीमध्ये दाखल होते त्यांचा आपण आभार मानूया. इथून पुढच्या मॅच कडे आपण वळूया. ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यांचा वाढदिवसाचा केक कटिंग व्यासपीठावरती या ठिकाणी केक कटिंग करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आदरणीय विशालभाऊ नाईकवडी 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, त्याचबरोबर एक चांगलं व्यक्तिमत्व. आज आपण जर पाहिलं तर चरण या छोट्याशा गावातून नवी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम असेल या माध्यमातून ज्याने आपल्या नावाचा ठसा उमटवला असं आदरणीय विशालभाऊ नाईकवडे यांच्या वाढदिवसाचा या ठिकाणी केक कटिंग होत आहे. आपण पाहतोय मान्य श्री दत्तात्रय गंगाधर साहेब, त्याचबरोबर सौभाग्य होते अश्विनी ताई गंगाधर यांच्या शुभ हस्ते आदरणीय विशालभाऊ नाईकवडे यांचा वाढदिवसाचा केक कटिंग या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय. आज आपण पाहतोय विशालभाऊ यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या हातून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमीच आपला हातभार लागो ही सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा. एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त आज या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आदरणीय विशालभाऊ नाईकवडे यांचा स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. मायेचे उपदर्शाल, महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुज्ज देऊन आदरणीय विशालभाऊ नाईकवडे यांचा स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सन्मान सत्कार करण्यात येतोय. आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहरू परिसरातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम मान्य श्री दत्तात्रय इंगळी साहेब गंगाई साहेब, त्याचबरोबर सौभाग्य होते अश्विनी दत्तात्रय गंगाई वहिनी यांच्या शुभ हस्ते भाजप महिला वॉर्ड अध्यक्ष प्रभाग क्रमांक 111 या वॉर्ड मधील अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचं काम भाजप या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून केले जाते. आणि आज त्यांची उपस्थिती लाभल्याबद्दल या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतो. माननीय श्री
दत्तात्रय गंगाई साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व कामगार नेते यांचा शुभ सन्मान स्वागत सत्कार संजय पाटील सरपंच करुंगली त्याचबरोबर मोरणा वर्णा पतसंस्थेचे संचालक त्यांच्या शुभ हस्ते दत्तात्रय गंगाई साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. आदरणीय दत्तात्रय गंगाई साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व कामगार नेते यांचा शुभ सन्मान संजयदादा पाटील सरपंच करुंगली त्याचबरोबर मोरणा वर्णापत संस्था संचालक यांच्या शुभ हस्ते आदरणीय दत्तात्रय गंगाई साहेबांना सन्मानित करण्यात येते. मायेचे उपदर्शाल महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार देऊन आदरणीय दत्तात्रय गंगाई साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येते. आदरणीय दत्तात्रय गंगाई साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व कामगार नेते यांचा शुभ सन्मान संजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर सौभाग्यवती श्री सौभाग्यवती अश्विनीताई दत्तात्रय गंगाई वहिनी यांचा देखील शुभ सन्मान गंगाई साहेबांचा शुभ करण्यात येते. आज आपण पाहिलं तर विशाल भवन ऐकवडे आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याने देखील आपली हजेरी दाखवली. त्यांना देखील या ठिकाणी मायेचे उपदर्शाल प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छी देऊन त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. आज आपण पाहतो प्रभाग क्रमांक 111 भाजप महिला वार्ड अध्यक्ष सौभाग्यवती अश्विनीताई दत्तात्रय गंगाई यांचा शुभ सन्मान या स्पर्धे दरम्यान करण्यात येतोय. त्याचबरोबर सन्माननीय श्री संदीप वाघ साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. आदरणीय संदीप वाघ साहेबांचा देखील शुभ सन्मान ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे असे आदरणीय विशाल भाऊ नाईकवडे यांच्या शुभ हस्ते संदीप वाघ साहेबांना सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर मान्य श्री रमेश पवार जनहित महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन संयुक्त सरचिटणीस यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. आदरणीय रमेशजी पवार साहेब जनहित महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन संयुक्त सरचिटणीस यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर सन्माननीय अनिलजी जनुगले साहेब जनहित महाराष्ट्र माथाडी कामगार हे काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. आलेले मान्यवर मंडळीने या ठिकाणी हजेरी दाखवली. आज आपण पाहतो विशाल भाऊ नाईकवडे यांच्यावरचं प्रेम दाखवणारी प्रत्येक मान्यवर मंडळी या स्पर्धेला हजेरी दाखवतात. या व्यासपीठावरती सज्ज होत आहेत. त्यांचं स्वागत सन्मान करणं हे भारतीय संस्कृती या आयोजन कमिटीच्या माध्यमातून जोपासली जाते. गोलंदाजीवरती आपण पाहतोय सचिन वाघ गोलंदाजीवरती थोडस लाईन आणि लेन पासून मात्र गोलंदाज भरकडलाय. थोडस संघर्ष स्ट्रगल मात्र करावं लागतंय बॉलर सचिन वाघ यांना. सलामीच्या जोडी आपण पाहिले तर रोहित अगदी शून्यावरती बाद झाला. त्यानंतर मात्र गणेश शून्यावरती बाद झाला. त्यानंतर रोहित त्याचबरोबर शिवाजी ही जोडी मात्र मैदानात त्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. बाद झाला. त्यानंतर मात्र गणेश धावफरकावरती 10 धावा लागल्या. शिवाजी त्याचबरोबर रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक षटकार जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या 10 या आकड्यावरती. एका बाजूला आपण सोनवडे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खराळे या दोन्ही टीम. यावेळेस पहा गॅपमधून बॉल चालला. अगदी एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिजन मध्ये बॉल जरूर आहे. क्षेत्ररक्षक फंबल झाला. त्यानंतर मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी ठरला. दुसरी धाव तिसरी देखील धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 3 धावा जिथे एका धावेची गरज होती तिथे मात्र दुसरी धाव बघता बघता तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 13 या आकड्यावरती. स्पीड अप करा मॅच मित्रांनो. विनंती असेल आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आज आपण पाहतोय विशाल भाऊ नाईकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त खास चांदीची ट्रॉफी. आणि ही चांदीची ट्रॉफी जिंकण्यासाठी मात्र 40 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. त्या सर्व संघांचं या आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आलेल्या मान्यवरांचं स्वागत. आणि नक्कीच सामना रंगला जातो. आपण पाहतोय सोनोडे विरुद्ध खराळे. एका बाजूला शंकरदादा मोहिते टीम सोनोडे टीम मोठा संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक अतिशय महागडं षटक आहे. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या गोलंदाज सचिन वाघ
यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आडनावामध्ये वाघ आहे, परंतु ज्या पद्धतीने वाघाची कमाई होणं गरजेचं होतं, कुठेतरी 14 धावा खर्च केल्या. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकानंतर गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आले. बॉलर अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने अगदी आपल्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी करत आपल्या बेवाशी टीमला विजय प्राप्त करून दिला. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे संतोष परेट ठरले या अगोदरच्या मॅचचे हिरो, तर त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आदरणीय दत्तात्रय गंगाळे साहेब यांच्या शुभ हस्ते संतोष परेट यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. तर यायचं आहे, विनंती असेल, संतोष परेट यांना कॉल दिला जातोय. यावेळेस वा बॉलला पाठवले आर पार सीमा रेषा पार, बॅट्समन रोहितच्या बॅटमधून हिट केला जातो. चांगल्या प्रकारे स्टोर जरूर पाहायला मिळाला. ईश्वरच्या गोलंदाजीवरती नाव जरी ईश्वर असेल तरी देखील चुकीला अजिबात माफी दिली जात नाही बॅट्समन रोहित यांच्या माध्यमातून. तर संतोष परीट यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी येतो हा षटकार. रोहितच्या बॅट मधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. या षटकारानंतर संघाची धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26 धावा पहिल्या 2 बॉलवरती 2 आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉलवरती 2 बिगिट पाहायला मिळाले. रोहित मात्र आज थांबता थांबणार नाही आणि लक्ष असेल एकच, ते म्हणजे चांदीची ट्रॉफी. आणि आज हीच चांदीची ट्रॉफी जिंकण्यासाठी, या चांदीच्या ट्रॉफीसाठी चालू असणारा रणसंग्राम, चालू असणारा संघर्ष आपण पाहतोय. आता विशाल भाऊ नाईकडू यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं सातत्याने हा वाढदिवस आठवणीत राहील अशी आकर्षण देणारी ही स्पर्धा आणि आकर्षक चांदीची ट्रॉफी आपण पाहतोय. जो पहिल्या क्रमांकाचा मानकरी होईल त्याला मात्र ही चांदीची ट्रॉफी. या चांदीच्या ट्रॉफीचा कोण मानकरी होणार, कोण विजय होणार, यासाठी चालू असलेला रणसंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कमबॅक केले गोलंदाजानं 2 षटकारानंतर मात्र 1 धाव जोर आली. स्ट्रायकिंग एला बॅट्समन आपण शिवाजी काशिद यांना आपण पाहतोय. धाव फलकावरती 27 धावा 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु निर्जनस्थळी बॉल पडला जातो. प्रकाश बास्टे वेगाने फेक करतील, तोपर्यंत धावची शंका. हर्षल काळोकेने चालाके दाखवला, फलंदाज बाद शिवाजी काशिद बॅक टू डग. यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा बिराशी या टीमच्या माध्यमातून षटकार चौकाराची आतिषबाजी करत पहिल्या फेरीत या ठिकाणी आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी चांगला प्रयत्न केला. ते संतोष परीट ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर क्रमांक 34 फलंदाजाला आलेत नरेश. एक डावखोरा फलंदाज आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर कित्येक डावखोरे फलंदाज हे गोलंदाजाचं कर्दन का ठरलेत, परंतु नरेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा डाव फलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पा चांगला बॉल अगदी डावखोऱ्या फलंदाजाला, मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केले. निर्धाव पद्धतीचा बॉल, एक एक डॉट बॉल मात्र आत्मविश्वास वाढवून जाईल टीम. तर संतोष परेट साहेबांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मेडल या ठिकाणी दिलं जाईल, ज्याने तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब कुठेतरी डेडिकेट केला जातोय. आपल्याच टीम मधील एक गणेश पाटील यांना हा किताब मात्र डेडिकेट केला जातोय. खऱ्या अर्थाने खेळाडूवरती दाखवली जाते आणि आपल्या संघातील खेळाडूला प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी संतोष परेट यांच्या माध्यमातून केलं जातंय. खूप खूप अभिनंदन ज्या पद्धतीने खेळाडूवरती दाखवत आपला हा किताब डेडिकेट केला. कित्येक खेळाडूंचं स्वप्न असतं मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळवणं, परंतु मिळवलेला किताब दुसऱ्याला डेडिकेट करणं हे देखील खेळाडूवरती हे देखील मनाचं मोठेपणा असावं लागतं आणि हा मोठेपणा दाखवलाय संतोष परेट साहेबांनी. त्याचबरोबर व्यासपीठावरून या ठिकाणी निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय दत्तात्रय गंगाळे साहेब, त्याचबरोबर अश्विनीताई गंगाळे वहिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल आयोजन कमिटी त्याचबरोबर 32 शहरा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक आभार, खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. आपण या ठिकाणी आलात, आपले बहुमूल्य हजेरी, आपला बहुमूल्य वेळ
या आयोजन कमिटीसाठी खर्च केला, आदरणीय विशाल भाऊ नायकवडे यांच्यासाठी खर्च केला, त्याबद्दल मनपूर्वक आभार। वाइट बॉल चा इशारा येतो, अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाईल। टॉस साठी या टीम धामवडे, त्याचबरोबर टीम पनुमरे वारून योद्धा 11। आपल्याला विनंती असेल, अगदी तिसऱ्या फेरीतील ब गटातील शेवटची मॅच आहे, तर या लगेचच टॉस केला जाईल व्यासपीठावरती। या टीम धामवडे टीम, टीम योद्धा 11। या वेसपा बॉल चला फाइनल डिव्हिजन मध्ये सीमारेषा पार चौकार। या चौकारानंतर संघाची धावसंख्या वाढली जाते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती। 35 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। आज खऱ्या अर्थाने पाहतो विशाल भाऊ नायकवडे यांचा, अगदी त्यांच्यावरती प्रेम करणारा मोठा मित्र समोर आज मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहिले। आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, हे एक दिवस नाही तर नक्कीच कित्येक वर्षात सामाजिक कार्यामध्ये घेतलेली दखल आहे। यावेळेस फुलेलेंचा बॉल, त्याला पाठवले आर पार सीमारेषा पार रोहितच्या बॅटमधून। गोलंदाज विजयच्या गोलंदाजीवरती आक्रमक अनोख्या शैलीमध्ये टाकला षटकार। या षटकारानंतर संघाची धावसंख्या वाढली जाते, जाऊन पोहोचते ती तब्बल 41 आकड्यावरती। रोहित मात्र आज थांबता थांबणार नाही, रोहित मात्र प्रत्येक गोलंदाजाचे मनसुबे उधळून लावते, रोहित मात्र प्रत्येक गोलंदाजाला आसमाने आसमान दाखवते। चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। यावेळेस आणखी एक समोरच्या दिशेत दोन क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून बॉल चाललाय दणदण करत सीमारेषा पार। रोहितने केला प्रहार, या बॉलवरती तो चौकार। या चौकारानंतर संघाची धावसंख्या 45 रन, 45 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। आणखी समोरच्या दिशेत दोन क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून खऱ्या वेळा संघाची धावसंख्या 45 धावा कुठेतरी वाटलं होतं, अगदी कमी धावामध्ये कमी आकड्यावरती रोखून ठेवली टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट। परंतु इथे मात्र यावेळेस आणखी एक स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार। दादा मोहिते स्पोर्ट, परंतु इथे मात्र यावेळेस आणखी एक स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल। तर टॉससाठी या लगेचच टीम धामवडे, त्याचबरोबर टीम योद्धा इलेव्हन पनुमरे वरून। यावेळेस पाप विजय जाधव याच्या गोलंदाजीवरती आक्रमक स्ट्रोक। टॉस केला जातोय या ठिकाणी राहुल नायकवडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। तर लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचा टीम खराब आहे।
तर 57 धावांचं आव्हान आहे कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं हर्षल काळोखे यांचा खेळ मात्र पनवेल परिसरामध्ये चांगला राहिला, परंतु आज मात्र गरज असेल ती टीम शंकरदादा मोहिते या टीमच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळताना, कारण की आज जर पाहिलं तर 57 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे, हे टार्गेट आहे, हे टार्गेट सेट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण विजय जाधव त्याचबरोबर हर्षल काळोखे या जोडीला आपण पाहतोय। येणारे बॉल असतील 18-18 बॉल मध्ये 57 रनची गरज आहे। यानंतरची मॅच टीम योद्धा इलेव्हन पनुमरे वरून विरुद्ध टीम धामवडे या दोन्ही संघामध्ये मॅच खेळली जाईल। सामना 2 षटकाचा राहील याची नोंद घ्यायची टीम योद्धा इलेव्हन त्याचबरोबर टीम धामवडे आपल्यापर्यंत सूचना पोहोचली जाते की सामना हा 2 षटकाचा राहील याची नोंद घ्या। तर मॅच स्पीड अप करा, 18 बॉल 57 रनची गरज आहे। गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज टीम खराळे या टीमच्या माध्यमातून अधिक यांना मात्र आमंत्रित केले गेले पहिल्या षटकासाठी। स्ट्रायकिंग एला बॅट्समन बॅट्समन विजय जाधव त्याचबरोबर हर्षल काळोखे हे जोडी मैदानाच्या आतमध्ये शंकरदादा स्पोर्ट सोनवडे या टीमच्या माध्यमातून सोनवडे जिंकणार की खरा ही चर्चा मात्र रंगली जाईल। 57 धावा जोपर्यंत हर्षल काळोखे विजय जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र सामन्याचं विवरण करणं देखील चुकीचं ठरणार आहे, कारण की या जोडीमध्ये क्षमता आहे। मॅचला होते सुरुवात अधिक गोलंदाजी मार्ग वरती पहिला बॉल स्पीडअप करायचं टीम खराळे पहिल्याच बॉलवर हलक्या त्याने फटका स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला बॉल या ठिकाणी अडवला गेलाय। चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डॉट बॉलची सांगता पहिला बॉल अगदी फिल्डिंग करणारी टीम चांगली सुरुवात पाहायला मिळते। 57 धावा रोहितची ज्या पद्धतीने आपण पाहिले तर जर्सी नंबर 45 क्रमांकाची जर्सी घालून ज्या पद्धतीने फलंदाजी केली यावेळेस पा खरा बॉल त्यावरती मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अगदी शेवटच्या क्षणी मात्र विजय यांनी मात्र नकारात्मकता दर्शवली आहे। कोणताही मात्र धोका मात्र स्वीकारला जाऊ शकणार नाही, कारण की आज रिक्स मात्र फिक्स होऊ शकते, कारण की इथे विजय जाधव हर्षल काळोखे या जोडीला मात्र मैदानावरती शेवटच्या बॉल पर्यंत टिकून राहणं हे देखील तितकंच गरजेचं आहे। यावेळेस अगदी पहा खोलवर टप्प्याचा बॉल डॉट बॉलचे सांगता 2 बॉलचा खेळ संपलाय धावपलकावरती 1 धाव। यावेळेस पहा बॅट्समन विजय जाधवच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक रोहित आहे काऊ कॉर्नर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव घेतली जाईल। एके दुःखे से कुछ नाही होएगा भाई कुछ करना है तो इधर बड़ा करना पड़ेगा, कारण की लक्ष्य मोठा आहे 57 धावांचं लक्ष्य आणि एकेरी 2 धावांना हा टप्पा जरूर पार पडला जाणार नाही तर हर्षल काळोखे याला मात्र आपल्या बाहुबली स्टाईल मात्र फटकेबाजी करावी लागेल। यावेळेस फार खराब बॉल होता त्यावरती आक्रमण करण्याचा फटका नक्कीच टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे टीमला। अगदी जर पाहिलं तर दिशेने गोलंदाजी होते, कुठेतरी संयमाचं क्रिकेट देखील खेळणं गरजेचं होतं, कारण की या बॉलवरती अवंतर धाव देखील येऊ शकले असते, परंतु हर्षल काळोखे मात्र अगदी या बॉलवरती आक्रमण करण्याचा इरादा पहिल्यांदाच मनाशी बाळगला होता। यावेळेस आणखीन एक चांगला बॉल आधिकने मात्र इथे वजाबाकी करण्यास सुरुवात केली, कारण की टीम शंकरदादा सोनवडे या टीमला मात्र प्रत्येक बॉल प्रत्येक डॉट बॉल मात्र अगदी प्रेशर निर्माण करून देतो दबावात आणतोय चांगली गोलंदाजी आधिक यांच्या माध्यमातून। यावेळेस पहा आणखीन एक चांगला बॉल हर्षलला मात्र जैसे थे उभं केले गेले प्रेक्षक बनलाय हर्षल। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकानंतर धावपलकावरती फक्त 2 धावा चांगली गोलंदाजी अधिकने मात्र चांगली सुरुवात करून दिली अधिकने चांगली सुरुवात टीम
खरा हो या टीम कडून चांगली गोलंदाजी। पहिल्या षटकाचा खेळ संपला, अजून देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक। येणारे बॉल असतील 12, 12 बॉल मध्ये 55 ची गरज। तर टीम धामोड आपला आपला निर्णय मात्र आयोजन कमिटीपर्यंत पोहोचवा। टॉस जिंकला, टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तर टीम योद्धा इलेव्हन पनुमरे भरून आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय। हे दोन षटक संपल्याबरोबर लगेचच मैदानामध्ये जाण्याची कृपा करा। रोहित एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू, यावेळेस मात्र विजयच्या गोलंदाजी मधून चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बॉल चाललाय, सीमारेषा पार, षटकार। विजय जाधवची बॅट बोलू लागले, कारण की धावांचं आव्हान जर पाहिलं तर एक बल मोठा आव्हान, एक मोठा डोंगर उभा केला गेला होता बॅटिंग करणारी टीम, खराब या टीमच्या माध्यमातून। आता मात्र षटकाराला, आता मात्र धावसंख्येचा पल्ला गाठण्यासाठी मात्र सुरुवात झाली बॅट्समन विजय जाधवच्या बॅट मधून। पुन्हा रोहित ओवर द विकेट, पुढचा बॉल याही वेळेस आक्रमक शैली मध्ये, स्ट्रेट डाउन द ग्राउंड बॉल चालला, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, दर्शक आणि या ठिकाणी बॉल चालला, सीमारेषा पार, चौकार। विजय जाधवच्या बॅट मधून षटकारानंतर चौकार आला, 10 धावा, नो बॉल चा इशारा आणि नक्की चौकारीची संख्या असेल। तर 10 धावा धावफलकावरती लागल्या जातील, त्याचबरोबर 9 ची 1 रन अर्थातच 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। फ्रेडची संध्या असेल विजय जाधव याच्यासाठी, फ्रेडचा बॉल असेल। आतापर्यंत 2 बॉलवरती आक्रमण, या बॉलवरती काय करतोय पाहूया। या बॉलवरती देखील आक्रमण केलं क्षेत्ररक्षक आहे, 1 रन आले। दुसऱ्या धावेसाठी वेगाने प्रयत्न केला जाईल की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। टीम खरं हो या टीमचा बॉल अडवला, फेक केले, त्यावरती मात्र एकच धाव घेतली जाते। बट्टीसराव टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय विशाल भाऊ नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। यावेळेस पास स्लॉट मध्ये होता, त्याला प्लॉट मध्ये पाठवले हर्षल कायोगेच्या बॅट मधून, बाहुबली तडाखा पाहायला मिळतो, बॉल चाललाय, सीमारेषा पार, हर्षल नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आकड्यावरती। यावेळेस पहा आणखीन एक बिगिट, परंतु बॉला वेतांची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडलाय, जेल संपला, हर्षल कायोगेचा खेळ, विकेटचं पतन, पहिला फलंदाज टीम शंकर दादा मोठे स्पोर्ट्स टीमला, पहिला आग्रा, पहिल्या विकेटचं पतन। तिथे हर्षल चर्चा केली जात होती, तिथे मात्र या चर्चेला पूर्ण विराम द्यावा लागतो, फलंदाज बाद। वीस धावा धावफलकावरती, अजून देखील 37 रनची गरज आहे। येणारे बॉल असतील 8 बॉल आणि 37 धावांची गरज। सामन्यामध्ये अजून देखील ट्विस्ट आहे, कारण की विजय जाधव अजून देखील एका बाजूला मैदानामध्ये, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी। यावेळेस आपला कर शॉट ऑन फुल ब्युटिफुल सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळतो, बॅट्समन रवीच्या बॅट मधून आलेला तगडा स्ट्रोक पाहायला मिळतो, बॉल पाठवलाय सीमारेषा रवी, षटकार। या षटकारानंतर संघाची धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या आकड्यावरती, अगदी दगड मधून सेट होऊन आला की काय बॅट्समन रवी, पहिल्याच बॉल वरती अगदी षटकारानं खातं खोलले, आणखी एक फुलटॉस बॉल त्याला मात्र ढकलले, अगदी क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करेल, एक धावली, दुसऱ्या धावसाठी वेगाने प्रयत्न, दुसरी देखील धाव या ठिकाणी कम्प्लीट केली जाते। 2 धावांची 2 षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती 28 धावा, अजून देखील सहा बॉल आणि 29 रनची गरज, 6 बॉल 29 धावा। पहिले षटक ज्या पद्धतीने अधिकने हाताळले, हे षटक कुठेतरी अगदी दबाव तंत्रात घेऊन गेले होते टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे या संघासाठी। येणारे बॉल असतील 6 बॉल आणि 29 रनची आवश्यकता, 29 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम शंकरदादा मोहिते या टीमला। तर सज्ज राहायचं टीम योद्धा इलेव्हन पनुमरे वारून। आपणाला विनंती असेल हे षटक संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या। बॉलिंग मार्गवरती आपण पाहतोय संदेश,
संदेश मात्र या षटकामध्ये काय संदेश देऊन जाणार आपल्या टीमला, आपल्या टीमच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 6 बॉल 29 धावा. अजून देखील एखादा चमत्कार मात्र सामन्याचं पारडं फिरक बदलू शकतो. यावेळेस पहा लोअर फुलटॉस, त्याला मात्र उडवण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. विजय जाधव देखील बाद होताना पाहायला मिळतो. टीम शंकर दादाचे या टीमला दुसरा हादरा. विजय जाधवच्या स्वरूपात फलंदाज बाद, फलंदाज माघारी. पाणी पडलं जाते, कारण की महत्वपूर्ण दोन फलंदाज मात्र महत्वपूर्ण दोन खंडे समर्थक या ठिकाणी आपण पाहिलं तर हर्षल काळोख त्याचबरोबर विजय जाधव अगदी निराश पावलाने. आणि परतीचा प्रवास हा कुठेतरी नेहमी आयुष्यासह क्रिकेट परतीचा प्रवास हा जड मानला जातो, आणि त्या जड पावलाने मात्र विजय जाधव मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता समीकरण आपण पाहिलं तर येणारे बॉल असतील 5 बॉल 29 धावा. अजून देखील 5 बॉल वरती 5 षटकार जर आले तरी देखील सामन्यामध्ये कंद करू शकतो टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स संघ. नवीन बॅटर निलेश दिनेश, दिनेशच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चांगला प्रयत्न, परंतु छोटीशी चूक, त्यानंतर कॅच मिस झाली असेल तरी देखील मॅच मिस नाही, कारण की तगडा आव्हान आहे, एक फायटिंग स्कोर आहे ते टीम खराब या टीम कडून. 4 बॉल 28 धावा. यावेळेस पाच चांगला स्ट्रोक, आणखीन एक पॉवरफुल हिट बॅट्समन रवीच्या बॅट मधून केलाय प्रहार, येतो हा षटकार. या षटकारानंतर समीकरण जर पाहिलं तर जय पराजय मधील अंतर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, विजय आणि पराभवामधील अंतर मात्र या ठिकाणी कमी केलं जातंय ते बॅट्समन रवी यांच्या माध्यमातून. 22 रनची गरज 3 बॉल. यावेळेस पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, डॉट बॉलची सांगता. तर योद्धा 11 आपण सज्ज राहायचं लगेचच. योद्धा 11 टीम आपण सज्ज राहायचं लगेचच, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धावफलकावरती 36 धावा. अजून देखील 21 रनची गरज आहे, 1 बॉल आणि 21 धावांची गरज. टीम योद्धा 11 सज्ज रहा या लगेचच. योद्धा 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या सामन्याचा हिरो ठरलाय ज्याने आपले फलंदाजी मधून हा सामना 2 षटकाचा राहील याची नोंद घ्या.